काउंटरपॉइंट पॉईंट कार्यावळीत तुमक य सध्या विधानसभेचे सत्र जेव्हा सुरू असं एक इम्पॉर्टंट कॉन्ट्रोवर्सी झाली असा जी प्ले बॉय संदर्भात आज प्ले बॉय कॉन्ट्रोवर्सी स्टार्ट झाली विधानसभेन ते मायकल लोबो आणि सांगले आप तो तो लो की आपण हंगरस्ट्रायकात वतलो जर प्ले बॉय अलाव केले जाल्यार ताज्या उपरांत टुरिझम मिनिस्टरान स्टेटमेंट केलो की प्ले बॉय अलाउ करचे ना तांचे एप्लिकेशन रिजेक्ट करतले पण त्या स्टेटमेंटान एक इम्पॉर्टंट पॉइंट आशिल्लो तेणी म्हटले की फक्त ते शेक लायसन्स पॉलिसी प्रमाणे नाशिल्ले म्हणून आम्ही ते ॲक्सेप्ट करू शकना आमच्या वांगडा आम्हाला दिलीप परोळेकर पर्यटन मंत्री स्टेटमेंट केलो आणि जे टुरिजमचे विषय आम्ही त्यांना वेगवेगळे वेग गजाली विचारतले प्ले जे तुम्ही फक्त एक शेक या लागून तुम्ही रिजेक्ट केलो जर तो अदरवयज तुम्ही ॲक्सेप्ट करता ते सगळं विषय खबर असा आणि गोयकारांक खबर असा हांव तुमकां या वेळार इतकेच सांगीन की गोय साधारणशे एक साडे साडेनशी आम्ही शेकां दिली आम्ही जी शेकां जे कोण एप्लाय करता मागीर ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असू किंवा गोरमेंट जे प्रॉपर्टी असू आम्ही त्यांना देतात पण जो कोण एप्लाय करता अशें नांवान लायक अ प्ले बॉय डबल डॉग डबल बॉय आणि अशे महालक्ष्मी शेक सान सेंट अँटणी शेक आणि कसं शेकां खूप घातले ह्याच्या नावांना कोणाकूच दिना पण मागीर जेव्हा फायलीचा अभ्यास केल्यानंतर पण आम्हाला कळून चुकले की त्यांच्यानी प्ले बॉय ह्या नावांनच ते शेक मागलेले अफकोर्स आग्नेल फर्नांडीस एक्स एल ए ऑफ कलांगूर हा मागलेले पण प्ले बॉय ह्या नावां दी असे म्हटलेले सो जे कॉन्ट्रवर्शी झाली आम्ही हरशी सुद्धा जर ते शेक जर एलाव केले जाल्यार आग्न्यान फडणे फर्नांडीस हेच्याच नांवान करतले आसले पूण तेजेर हायलायटेड प्ले बॉय आसले म्हणून ह्या एका कारणाक लागून आमी ते रिजेक्ट आतां फुडल्या सिजनान समज आग्नेल फर्नांडीसान री एप्लाय केले फस्ट शॅक ताज्या नांवान आनी नंतर थंय जर प्ले बॉय क्लब स्टार्ट केलो जाल्यार शॅक पॉलिसी प्रमाणे तुमी एलाव जातले ते ऑफकोर्स आमी तुमकां एक सांगता की फाल्यां आग्नेल फर्नांडीसान किंवां दिलीप परवळेकरान किंवा एक्स वाय झेड मनशान एप्लाय केले जाल्यार आमी त्या नांवान दितले ते शेका त्या शेक कसले नाव दिवप हे त्या एप्लाय करता पण त्या मनशाकडे हे असा आता ते जर हे करतले जर त्यांच्यानी ते मागीर शॉप आणि इस्टॅब्लिशमेंट असा लेबर डिपार्टमेंट असा किंवा पंचायत असा लोकल बॉडी हांचे ते नाव रजिस्टर करून घेवप पण शेकाक एक पर्टिक्युलर हे असं किती सव करचे शेकान किती सव करचे नी शेकान हे सगळे लिमिट्स असा ते बरोबर आणि प्ले बॉय क्लब म्हण जेव्हा येतात किंवा प्ले बॉय कॅफे म्हटले आणि त्यांना येतात त्यांना थोडी लिमिट्स दे विल ओव्हर स्टेप द लिमिट आणि आपल्याक जाय तसेच करतले आशिले ते त्यांना तुमची भूमिका किती असं पहिली सुवातीर सगळ्यांक कळपा खात सांगता की शेक हो जो कॉन्सेप्ट असा हो गोवा सरकारन जो टुरिजम डिपार्टमेंटान फक्त हा म्हयन्या खातीर केल्लो आसा आता एखाद्या वेळार तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आमच्या बाब मायकल लोबोच्या म्हणण्याप्रमाणे त्या एकदा दिल्यानंतर तो सुरवात करताना ती बरी मागीर आणि आपल्या ओरिजिनल हेजेर वति असे धरून वचा की ते ओरिजिनल हेजेर आसलो ती वर्गरिटी हे ते पण स हेज्या भितर आमी आम्ही त्याच्याकडे ॲफिडेविट घेतले असले की त्यांनी कसली जर वर्गरिटी केली नागडे उघडे जर किती असले जर ते लायसन रिजेक्ट करत दॅट इज अ मेन पॉईंट सेकेंडली uh, हे सगळे केल्यानंतर समज जा रिजेक्ट झाले आणि तरी सुद्धा त्यांनी जर चालू केले की सो कालावधी नो सचो कालावधी झाल्यानंतर समज तो परत आमच्याकडे येलो जर आमचे डिपार्टमेंट टुरिझम डिपार्टमेंट त्या परत दिवचे नसले शेक म्हणून शेक म्हणून दिवसे नसले पण समज क्लब म्हणून स्टार्ट केलो के के, जर क्लब क्लब रजिस्टर करतो हे आमच्याकडे आज बसून आमची पॉलिसी डिपार्टमेंटाकडे ना तर क्लब आणि खरं दुसऱ्याकडे असो दुसऱ्या डिपार्टमेंटान असू शकता तुमचे वैयक्तिक मत किंवा की प्ले बॉय क्लब सारखे क्लब गोयंत का येऊचे नंतर व्हेरी फ्रँकली जर विचारशात आणि आमच्या गोयकारांना कळू जर कळपूक आहे सांगू सोदीन जर गोवा इज अ टूरिस्ट डेस्टिनेशन प्लेस ह्या जाग्याचेर हाय ब्रँड आता न्ही काफे आ, प्ले बॉय हेजे सारखे जर असले आता आमच्याकडे हे असा वल्ड ब्रँडाचे काफे डे म्हणून आता पण ते आमच्याकडे काफी शॉप आम्ही परवरी असा मिरामार असा या हेजेर लोक बसतात म्हणजे ते नावाचेर ते कॉफी कितें मेळटा ती आमचे आमी खंयच्या साद्या हॉटेलांत वचून घेवंक शकता असले ब्रँड ब्रँड ते पूण ते आसल्या कारणान बाबा स्टँडर्ड लोक कोण तरी ट्युरिस्ट आयला कोण तरी फॉरेनर आयला जाल्यार तो बसून थंय घेवंक शकता हे आसपाक कांयच प्रोब्लम ना इशू हांगा वल्गरिटीचो आसा इश्यू आसा की प्ले बॉय मॅगझीन इंडियेन बॅन केल्ले आसा सो हांगा जेन्ना गोंयांत आमी इनक्रिजिंगली आमी म्हणटा की आमी फॅमिली ओरिएंटेड ट्युरिजम हाडटले आमी नायस बरें ट्युरिजम हाडटले वल्गर ट्युरिजम आमकां नाका सो कितें स्ट्रेन आसतलो स्टेट गरमेंटा कसे आसा आम्ही जर वल्गरिटीच जर भाग भीत असा आणि तसल्या शेका किंवा प्लेबॉय सारख्या एका इंटरनॅशनल ब्रँडाक जर दिले आणि ते जर वल्गरिटी करता जाल्यार हेजो अर्थ की आम्ही त्यांच्या सेक्स एका, एक तरेचो लायसन असो प्रश्न जाता सो हेज्या पयलीं सुद्धा या सरकारनं सांगलेलें असा की प्रॉस्टिट्यूशन वल्गरिटी हे सगळे जे असा प्रो हे सरकार सदीत विरोध करतो आयज बसून विरोध करतो पण एखादे आम्ही गोदरेज गोद्रेजाकडे आय साबण असा गोद्रेजाकडे ऑइल असा गोद्रेजा कड़े गी आता एखादं समज गोद्रेजा कड़े गी आहात पण ती बरी ना प्रॉब्लम आसा बांचे आनी असा जे हे बंद करचे का हे जकना आता प्ले बॉय असे धरून वचा हो की प्ले बॉय मॅगझीन असा पाहिजे हे सगळे नागडे उघडे वलग्रटे दाखवले असतात पण प्ले बॉयकडे जर काफे असा ज काफे एज गुड एज आमचे काफे डे असा ते हाडपास वडले कॉफी दिल्या तुम्हाला टेन्शन कॉफी काही टेन्शन पण कॉफी लोकांनी कपडे घालचे हजेर येस जे म्हाका त्यांच्यानी प्रोपोजल दिल्लो पण त्या प्रोपोझलावर हावे त्यांना विचारले बाबा प्ले बॉय म्हणून हांव वचूंक ना हेजेर पण हावे ऐकलं की हे ते लोक असतात चलया मनसे असतात हे असता त्यांना आमच्याकडे एक प्रोपोजल हाडून दिलं की ती बुकलेट हाडून दिली त्या बुकलेटी त्यांनी कसो ड्रेस असे हे सगळे दाखवून दिले पण कसे असा की आ, तो तो ह्या दिशेन मेलो की थंय सगळे ते वलग्रेटी आसतले कपडे काढलेली चलया भोवतली आणि किती त्या तो मागीर निमा नकात भानगड नाका तुम्ही कन्विन्स आशिल्ले की असत ना ही साडी घालून बायलां अस ती कॉफी म्हणून तांच्यांनी आमकां ते सगळे दिल्लें परत ताज्या फुडें त्यांनी सांगलेले की आपण सगळे हे पळय एफिडेवीट असा पळय प्रत्येक पॉयंट वायज तुम्ही दिया आम्ही ते तुमकां व्हाजिडेवीट करून हेज्या फुडे जर आम्ही वचन त्यांना विचार सांगूं येताले की बाबा हे सगळे करचो ना म्हणून आमकां सेक्युरिटी डिपॉझिट दी दि आनीक कितें दी आन जो गोष्टी पण आम्हाला हे गोयचे जे आमचे कल्चर असा आमचें एकवटपण पळय पण राखून खातीर खूब खूप कडसून घेवं येतालें पण विषय एके दिशेन असं व्हावं की ते सगळे नागडे घुडे जातले वल्गेरेड्डी जातली म्हणून तो विषय सोडून दिला ॲक्च्युली एकात लागत नसला आम्ही जर फाल्या जर कोणतरी आयलो जाल्यार बाबा तिच्या नावां जर दिले प्ले बॉय घातलेले किंवा आणि कसले जरी घातले डिपार्टमेंटात प्रश्न लागीचो नासलोच तुमच्या तुमचेर प्रेशर हाडलो की प्ले बॉय देऊ ता म्हणून पक्षांका असं सांगू ना आमी आमी की आम्ही बसून विचार केला की व जर विषय असा असा वर्गरिटी म्हणून जर लोक आमचं मायकल बॉब म्हणता जर दुसरे ओपोजिशन जाल्यार तो प्रश्न आमकां ती भानगड नाका आम्ही विषय सोडून दिवप आम्ही ॲक्च्युली ताका लायसन दीत नसले की प्ले बॉय ह्या नावात प्ले बॉय आता खाडे सुद्धा आता सिजन आसा हो व सिझन सोपल्यानंतर दुसरो येतलो की समज हजारभर शेकां दिली जाल्यार हजारभर शेकान आम्ही एकूय कोणाच्या नांवान प्ले बॉयज एंड एंटनी डबल डॉग आनी कोण आनी कोण हेज्या नांवान केन्ना हेज्या पयलीं दिवपाचे पॉलिसी आमचे ना आनी हेज्या फुडें जावची ना एक गजाल जाली हे प्ले बॉयच्या भोंवडान कंप्लिटली थंय ओपन जालें की तुमचे आनी मायकल लोभचे पॉलिटिकल डिफरंसीस आसा तुमी एका पार्टीन आसता खरें आनी बॉर्डर बॉर्डरी तुमची कॉन्स्टन्सीची लागीं लागीं पूण तुमचें बरें चलना म्हूण एकमेकांमध्ये तो असं प्रश्न ना म्हायतूर कसे असा पॉलिटिक्शन कळें आहा की हा नको म्हाज्या गुरुन सांगला त्या प्रमाणे की कोण पॉलिटिक्सान कोण कौन, कोणाचो फ्रेंड न्हू कोण कौन, कोणाचो दुश्मन न्हू कोण कौन, कोणाक लागना पण आपले पॉलिटिक्स आप जर फुडे वयतलो पॉलिटिक्सान आपलो जर मूहूर्त कितें खुटी म्हणटा ती जर घट करतलो जाल्यार कर आपणच हालोवन घट विचाराचो हांव म्हणून मे बी मा मयकल आपले म्हणजे आपणाक बरी प्रसिद्धी मेळची आपण कितें तरी केलें याच्या खातीर केलां आसतलें पण आमचे डिफरंसीस कांय ना नो पॉलिटिकल्टी नाथींग लाईक डेट नाथिंग लाईक कारण ते ओपनली असे दिसताले की तुम्ही उलयतना सुद्धा यू आर सो एग्रेसिव्ह एज इफ यू आर टॉकिंग टू सम ऑपोजिशन एम एल बरोबर की आमचं मायकल बाब लोबो असा पण तो विषय जो मांडालो पण प्ले पण त्यात टिडकिन मांडालो समज त्यात टिडकिन जर तो विषय जर हाताळला ना जाल्यार टुरिजम मिनिस्टर खरी कमी पडलो जाल्यार टुरिजम मिनिस्टर राजकारण हे समजना असे जावपाक नका की विषय ज्या मनशान मांडला त्याच पद्धतीन तो विषय मांडप आणि हाताळप हे म्हाका तरी दिसतं बेसिकली जितल्या तुम्ही मांडतो परत चढ त्याच पद्धतीन हांव माझी बाजू कितकी खरी असा व हांव त्या हातूर माझ्या मातू बरबडलेले हांव तसल्या वल्गरिटीक हांव थारो दिना हे सांगपाचो प्रयत्न हा करता पण सिंगल लायन स्टेटमेंट आशिल्लो जेव्हा तुम्ही आता या इंटरव्ह्यून सगळ्या लोक उजीर सांगता की हे अशे गजाली असेल तेव्हा असेंब्लीन इतकं एलेबरेट स्टेटमेंट किती करू ना थो सांग कि आ, ना सांगपास हा थोडासा प्रयत्न केला नाही आणि परत डिमांड असा नाही डिमांड असा त्या दिसा किती असा की टाईम मिळाला पण डिमांडाक माझ्या देड दोन वरां उलो येतात पण हा डिमांडाक हो सगळं विषय असा पण आज तुमच्या मरेनूय मांडला की हो विषय कितको भीत सत्य असा हे हा डिमांडाक मांडलो माझे चोवीस तारखेला डिमांड आहात माझे तो ते साधारण सेक्स वरचे डिमांड म्हणता ना असं लोक जे हे सगळे म्हणता आणि एक विषय असा ब्रँडिंग करपा खातीर तुम्ही एक भायले एजन्सी घेतल्या गोयांक ब्रँडिंगाची गरज असा कारण गोवा इट्स सेल्फ इज अ ब्रँड तुम्ही गरज किती झाली की, की भायली एजन्सी घेतली तांकां तुम्ही लाखांनी रुपया महिन्याक पे करता आणि गोय बरें हे भायर प्रोटे ट्रे, प्रोट्रे करपा खातीर ट्राय करता हांव तुमकां एक क्वेश्चन विचारूं आय डोंट नो युवर एज माय एज आय आय हॅव क्रॉस फोर्टी सिक्स फोर्टी सेवन ना हा माझ्या लहानपणात कॉलगेट वापरतालो आणि आता कॉलगेट वापरता पण मला दिसता की हा त्या वेळात थेटरात वतिल पण वडील ॲडवर्टाज झाला कॉलगेट वापरा म्हणून आणि आयजू कॉलगेट वाप वापरता वापरा म्हणून ते ॲडवटाईज करता माका सांगा कॉलगेट आख्या व वर्ल्डाचे फेमस असताना कॉलगेट आय सुद्धा तो कोट्टीनी ना अबजांनी पैसे म्हणून हे करता आम्ही गोय बरे गोय नितळ गोयचे लोक बरे गोयचे कुजीन बरे गोयचे दारू बरे हे सगळे म्हणत पण आज आमचेकडे कॉम्पिटिशन असा गुजरात सारखी स्टेट महाराष्ट्रा सारखी स्टेट मध्य प्रदेशा सारखी स्टेट केरळा सारखी स्टेट असा आयजाकून आणि असे ऐकलं की इवन आमचे थायलंड आपले श्रीलंका बरे फेसिलिटी मेळटा चीप रेटीत मेळटा त्या खातीर जर आमचे गोंय असा ते राखून ठेत नाव राखून थेत ट्युरिजम डेस्टिनेशन हे राखून ठेवून आणि लोक अट्रॅक्ट लो, जाल्यार म्हाका कोणाचो तरी आधार घेऊन लाईक युअर यू यू आर मिडिया पीपल तुझा आधार घेऊन प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मिडिया पी आय आर एजन्सीज हे घेऊन राखून ठेवून आमकां वाढवचे पडटले ह्या मता हांव ब्रेंडिंगाची दोन गजाली आसा एक भायल्यान लोक आपयले तुमी गोंय बरें म्हणून सांगून पूण गोंयांत तुमी तांकां कितें ऑफर करता टॅक्सी वाल्यांचो प्रोब्लम जो मान्य करता की हाय रेट लायता म्हणून तुमचे कडेन एक्सपेन्सीव डेस्टिनेशन तुमचे कडेन न्यू फेसिलिटीज कांय ना सेम बीच पळोवन पळोवन लोक वाज वाजवेलेले आसा सो ब्रँडिंग केल्यानंतर हांगा लोक नंतर परत ते जेन्ना येतले परत येऊचे हा खात्री तुमचे किती बरं असं आय डू एग्री वीथ यू देर आर सम प्रॉब्लम लाईक टॅक्सीवाले आणि आता हा टॅक्सीवाल्याच्या अगेन वस हे सांगता गोवा ल्हान प्लेस असा की uh, टॅक्सीवाले सुद्धा हंगजे भाडें हो त्यांना भाडे डबल चार्ज त्यांचा असता हे महाराष्ट्रात किंवा मुंबई किंवा आमच्या बेंगलोर ह्या सिटीनी जायना तरी सुद्धा रेट जाता हे हांव मानतां पण हेज्या खातीर सरकाराचो विचार चालला की मिटर बसप रेडिओ टॅक्सी करप हे विषय सरकार घेवन वयता आता एखादो ट्युरिस्ट जर गोंयांत आयलो फेमिली ट्युरिस्ट जर आले तेंच्या त्यांच्या खुबश्यो गोश्टी गोष्टी आमच्याकडे कमी हे हांव मानतां बीच बिचार गेलो खंयच्या तरी देवळांनी गेलो चर्च पहिली म्हणून हे आठ दिसांक जर आयो जाल्यार एंटरटेनमेंट जायना दोन दिसांनी विशय सोंपता उरलेले चार दिस किंवा दीस जे उरल्या हेज्या खातीर एंटरटेनमेंट आमकां करपाची गरज सरकारान पावल उचललेले आसा हांव तुमकां एक सांगता की फुडल्या आठ म्हयन्या भितर म्हणजे फुडलो जो सिजन येतलो जान डिसेंबर जानेवारीचो सिजन जो येतलो ह्या सिजनान आम्ही साधारणशे आठ आठ कोटी म्हणून आमचे जे मया जान्व लेक आसा मया लेख मया लेख आम्ही तयार करता एम्फिथेटर तयार करता बागा जो असा पण ह्या महिन्याच्या चोवीस तारखे आम्ही फाउंडेशन स्टोन घालतात असे खूपशे प्रोजेक्ट असा पण हे प्रोजेक्ट करपाचे हाताने घेतलेले हा एक फुडल्या वर्स वर्ष वर्षाच्या कालावधीत आम्ही ते आम्ही